पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गुळ खा. सकाळी 2 ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते. खाण्यानंतर लवण चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो. नेहमी पित्ताचा त्रास होणाऱ्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे दर 4 तासांनी खाणे. भूक लागेल तेव्हा नक्की खावे, उपाशी राहू नये, प्रमाणात खाणे. आहारामध्ये तुपाचा वापर घडवणे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच खडीसाखर किंवा केळं खाल्ल्याने पित्तही कमी होते. शरीरातून पित्त कसा काढायचा या प्रश्नाच्या उत्तरासाठी ब्लॅक बीन्स, राजमा, मसूर, चणे, वाटाणे, सोयाबीन, टोफू, लिमा बीन्स, मूग डाळ आणि ब्लॅक आयड मटार यांचे सेवन केले जाऊ शकते. शेंगा टाळा, सोया मांस, मिसळ, उडीद डाळ आणि सोया सॉस या गोष्टींमध्ये खारट प्रमाण जास्त असते आणि पित्त दोष वाढवू शकतात. अचानक पित्त उठल्यास थंड पाण्याने अंघोळ करावी किंवा थंड पाण्याने अन्न टिपून घ्यावे. याशिवाय पित्तावर कॅलामाइन लोशन लावावे. तात्पुरता उपाय म्हणून मोठ्या रुग्णांनी एखादी एव्हिल 25 मिलीग्रॅमची गोळी घ्यावी. अनेकदा पित्त अति झाल्याने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या. रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून प्यावी. पित्त कमी होते. नियमित तुळशीचे सेवन पित्त मुळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे. जेवल्यानंतर 1/2 चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळे मीठ घालून खाल्यानेही ऍसिडिटी कमी होते. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. पित्ताच्या उलट्या होत असतील तर फ्रीजमध्ये दूध थंड करा. त्या उलट्या त्वरित थांबतात.